मंदिरांच्या देवदिवाळीला आज प्रारंभ झालाय. श्रींची पहाटेची भूपाळी आरती झाल्यानंतर मुख्य मंदिरात पाकळणी होऊन नित्य वारकरी, सेवेकरी, पुजारी यांच्या हस्ते उत्सव मूर्तींना पोशाख परिधान करून धार्मिक वातावरणात सकाळच्या सुमारास बालद्वारी रंगमहाल येथे विधिवत घटस्थापना होऊन खंडेरायांच्या चंपाषष्टी उत्सवास प्रारंभ झालाय. हजारो भाविक आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आज जेजुरी गडावर दाखल झालेत. गडकोट आवार मंदिराला विद्युत रोषणाई करीत मुख्य मंदिर गाभारा पाने, फुले आणि फळांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलाय. जेजुरींच्या खंडोबाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे चंपाषष्टी. 6 दिवस आणि रात्र हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. भंडाऱ्यामुळे जेजुरी सोन्याची नगरी भासू लागली आहे. देवसंस्थानाच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या अद्ययावत म्हाळसा बानाबाई अन्नसेवा कक्षाचे लोकार्पण जेजुरीकर ग्रामस्थ खांदेकरी, माणकरी, पुजारी, सेवेकरी वर्गाच्या हस्ते पार पडले. तसेच पुजारी सेवेकरी वर्गाच्या वतीनं 6 दिवस चालणाऱ्या उत्सवात गडावर महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. तर देवसंस्थानाच्या वतीनं उद्यापासून 3 दिवस पालखी मैदान येथे मल्लार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये आज या ठिकाणी चंपाषष्टी उत्सव अर्थातच देवदीपावली उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सकाळपासून नित्य सेवेकरी, वारकरी, पुजारी सेवक वर्ग आणि मातंग देवसंस्थान यांच्या वतीनं श्रींचे सर्व धार्मिक विधी उरकलेले आहेत. आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकाल की मंदिर प्रिमायसेसमध्ये या ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना होऊन घटस्थापना झालेली आहे. त्याच पद्धतीनं देवसंस्थानकडून करण्यात आलेल्या अनेक लोकाभिमुख उपक्रमांपैकी म्हाळसाबानाई अन्नसेवा क्षेत्र या ठिकाणी आजपासून चालू झालेलं आहे आणि त्याचंही उद्घाटन या ठिकाणी जेजुरीकर खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, सेवक, पुजारी वर्ग यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. जय मल्हार. नमस्ते. श्री मार्तंड देवस्थान देवसंस्थान जेजुरी विश्वस्त. आज कोरोनानंतरच्या लॉकडाऊन खोलल्यानंतर ही सर्वात मोठी पहिलीच ही मोठी यात्रा आहे आणि आजची यात्रा ही जी शास्त्राने नियम अटी लागू केलेत त्या अटी शर्तीमध्ये आता दर्शन